कोरोना के लिए शासन की तैयारियों के बारे में पालक मंत्री नितिन राउत इन्होंने पत्र परिषद के दरमियान जानकारी दी है। कोरोना वायरस से नागपुर शहर लड़ रहा है। नागपुर में अभी तक 4 पेशेंट पॉजिटिव पाए गए हैं और उनकी हालत ठीक होने की जानकारी नागपुर के पालक मंत्री नितिन राउत ने पत्र परिषद में दी। नितिन राउत ने शुक्रवार को कोरोना को लेकर विभागीय आयुक्त कार्यालय में अधिकारियों की बैठक ली। बैठक में प्रशासन की ओर से किए जा रहे उपाय योजना की जानकारी दी। राउत ने बताया कि नागपुर शहर की स्थिति नियंत्रण में है। विमानतल पर विदेशों से आ रहे यात्रियों की जांच की जा रही है। इसके लिए आमदार निवास भी लिया गया है जिसमें 14 व्यक्तियों की जांच की जा रही है। साथ ही शहर में धारा 144 भी लगाई गई है। राउत ने जनता से अपील की है कि जरूरत रही तो ही घर से निकले और इस संकट में शासन का साथ दे। अत्यंत नियंत्रणात आहे। कोरोनाला घाबरून न जाता त्याचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावं, त्याची विशेष काळजी घ्यावी अशी जनतेकडून अपेक्षा आहे आणि तसं आवाहन आम्ही या ठिकाणी करतो आहोत। परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी त्याच्याबद्दल सुरू आहे। जिल्ह्यातील प्रत्येक विभाग हा युद्धस्तरावर या ठिकाणी यावेळेला प्रयत्नशील आहे आणि जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची सुद्धा आम्ही या ठिकाणी मदत घेत असतो। टोल नाक्यावरून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत। मनपातर्फे कचरा गाडी, सोशल मीडिया, भित्तीपत्रकाद्वारे नागरिकांना सूचना देण्यात येत आहे। आठवरी बाजाराबाबत गर्दी टाळावी अशा सूचना दिल्या आहेत। अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, भाजीपाला वगैरे सारख्या, किराणा वगैरे या आणि औषधं यांना आम्ही अनुमती दिली आहे। इतर सगळ्यांना त्या ठिकाणी बंदी आहे। अन्न व औषधी विभागाने नकली सॅनिटायझर्स बनविणारे व विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आज निर्गमित केलेत। विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि गर्दीच्या ठिकाणाबाबतचा मी आढावा घेतला। कार्यालय, खाजगी कार्यालय, IT कंपन्या, अत्यावश्यक सेवा लक्षात घेता 25% कर्मचारी उपलब्धता ठेवण्यास परवानगी आहे। कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू आहे, यासाठी प्रत्येकाने सूचनांचे पालन करावे असं आवाहनसुद्धा जनतेला आपल्या वतीनं सरकारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करीत आहोत। औषध, सुरक्षितता साधने, ग्लोव्ज, मास्क, सॅनिटायझर्स, आवश्यक सॅनिटायझरसाठी मुंबई स्तरावरून विशेष प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगानं काही आदेश आम्ही निर्गमितसुद्धा केलेले आहेत। दिनांक 14/3/2020 रोजी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 खंड 2, 3 व 4 अन्वये नागपूर जिल्हा ग्रामीण खालील प्रमाणे 31/3/2020 बंद करण्याचे आदेश। नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व अंगणवाडी, खाजगी शाळा व महाविद्यालय, खास करून ग्रामीण भागामध्ये समुपदेशन व्हावा यासाठी रोजगार हमीचे कार्यकर्ते, आशा वर्कर्स आणि अंगणवाडीचे काही कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडाविषयक कार्यक्रम, मॉल, चित्रपटगृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह दिनांक 16/3/2020 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 32(5) व कलम 33 अन्वये एकूण 22 विभागांना ही जबाबदारी सोपविण्यात आलेल्या आहेत व त्याकरिता नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। दिनांक 16/3/2020 रोजी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 32(5) व कलम 34 व साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 खंड 2, 3 व 4 अन्वये नागपूर जिल्ह्यातील पेच वाघ्र प्रकल्प करांडला अभयारण्य बंद करण्यात आलेले आहेत। नागपूर जिल्हा ग्रामीण येथे दिनांक 17/3/2020 रोजी फौजदारी दंडसंहिता कलम 144 दिनांक 31/3/2020 लागू करण्यात आलेली आहे। 18/3/2020 रोजी नागपूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 32(18) अन्वये बिअर व वाईन शॉपी व बार, रेस्टॉरंट, पांठेले दिनांक 31/3/2020 बंद ठेवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत।
आणि यामध्ये जे क्वारंटाईन फॅसिलिटी ज्याला म्हणतो आपण ते आमदार निवासात आपण केलेली आहे. 420 बेड्स त्या ठिकाणी आहेत, 210 खोल्या उपलब्ध, 420 बेड्स त्या ठिकाणी आहेत. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.